नक्की जयेश पाटील ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. नक्कीच बॅटची कडा घेतली. सेकंड स्लिप क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. येसही आला, उत्तम टायमिंग होती फलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा, आणि याच्या आधारावर मॅग्निफिसंट नवी मुंबई संघासमोर खेळताना. लोअर फुल टॉच चेंडू, बॅटची कडा घेतली, फाईन स्वीप लागण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या मधून चेंडू घरंगळत गेला, भरदा वेगाना सीमारेषा बाहेर, चार धावांसाठी. कृष्णाचा ते भव्यता दाखवेल का की विनर स्पोर्ट्स आपल्या नाव्याला साजेसा खेळ करेल का. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला जयेश पाटीलना. हा उत्कृष्ट फटका, पाच धावांचा लकी फटका आल्यानंतर इथे मात्र मनगटी फटका सहा धावांचा. तर नक्कीच कुणाचा पोपट कुणाच्या पिंजऱ्यामध्ये बोलतोय ही येणारी वेळ ठरवेल. पण इथे मात्र जयेश पाटील हॅट्रिक साठी 1000 रुपयाची बक्षीस. रिवर्सचा यशस्वी प्रयत्न. मी षटकारांच्या हॅट्रिक साठी खेळत नाही, तर मी खेळतो फक्त संघासाठी. देखना फटका, लाजवाब फटका, डीप थर्डमॅनच्या दिसून आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार. आतापर्यंत या सामन्यामध्ये अशा पल्लवित केले आहेत रवी बुंबक. व्हॉट अ शॉट, इट्स अ क्लिअर मायटी, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मोठा फटका सहा धावांचा. जर माझ्यावर हल्ला केला दगडाने तर मी विटेने प्रहार करणार. इथे मात्र लेट कटचा फायदा मिळतोय. लॉंग शॉटच्या दिशेने चेंडू सरळ जातोय. जणू काही फॉर्म्युला सेट केलाय जयेश पाटीलनं. एक षटकार लगवायचा, लगेच चौकार लगावण्याचा धाडस दाखवलाय, आणि अशा प्रकारे आणखीन एक उबदार चौकार. आव्हान उभंय जयेश पाटील ऑन स्ट्राइक. व्हॉट अ बॅट, बॅक फुट वर गेला, आपली ताकद आजमावली, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला, मिड विकेटच्या डोक्यावरून जसा आला तसा दिला फेकून षटकार. अशा प्रकारे सुंदर चेंडू टाकून जयेश पाटील चकवला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 85 धावांचा